हॅलो हॅलो, धन्यवाद मनोहर सर. तर पहिल्या फेरीची लढत मैदानात आपण पाहतोय, जिथे जय हनुमान बेलवली विरुद्ध यंगस्टार वहाल असा सामना मैदानात सुरू होईल. बेलवली संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे आणि या अटॅक करण्याचा म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्धी संघ यंगस्टार वहाल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. सलामीची जोडी मैदानात आपण बघतोय. वहाल संघाची प्रतीक पाटील आणि प्रयास पाटील, प्रयास कोळी ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. तर बेलवली संघाकडनं स्ट्रायकर गोलंदाज सूरज चव्हाण सावंत, सूरज सावंत वैयक्तिक पहिलं, सांघिक देखील पहिलं आणि पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला चेंडू, गोलंदाज तयार, सूरज सावंत. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. चेंडू पायावरती आदललाय. पंचांनी ही धाव लेग बाईज असल्याचा इशारा केलाय. लेग बाईजच्या स्वरूपात का होईना, संघाचं खातं उघडलं गेलंय. बिनबाद एक अशी सुरुवात झाली आहे. बेलवली विरुद्ध वहाल असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचे पहिलं षटक, हाणामारीचं षटक. जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असेल वहाल संघाला. 12 ते 15 धावा येणं अपेक्षित असेल, परंतु त्याच्या विपरीत, त्याच्या उलट जर सूरज या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली, कमीत कमी धावांवरती हे षटक टाकलं गेलं, एका दुसरी विकेट घेतली, तर जो निर्णय घेतला गेलाय तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, तो तुमच्या बाजूने होईल. चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कोणतीही धाव घेतली गेली नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आली लेगबाईच्या स्वरूपात धाव, दुसरा चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं फक्त पहिलं षटक असतं. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. जसं म्हटलं सुरुवातीला 12 ते 15 चांगला फटका. चेंडू बघायचा आहे डीप मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. दुसरी धाव धोक्याची ठरेल, परंतु फेकी थोडीशी ढसाळ झाली आहे. गुड रनिंग बिटवीन टू विकेट्स म्हणावं लागेल. या दोन धावेच्या मदतीनं आमचे गुणलेखक मला सांगतात धावा झाल्या त्यात 3, बिनबाद 3 अशी सुरुवात झाली आहे यंगस्टर वहाल संघाची, जय हनुमान बेलवली विरुद्ध खेळत असताना. हे पहिलं षटक मार्गस्थ असताना बघतोय. सूरज सावंत याच्या हातामध्ये चेंडू, चांगला फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं, त्याच दिशेनं फटका मारला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, एकाच धावेवरती समाधान. या एका धावेनं धावफलक 1 पुढे गेलं. धावफलक जाऊन पोहोचतंय बिनबाद 4 घरामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 4 षटकांचं हे पहिलं सत्र आहे. किमान 40-45 धावांचं चांगलं टार्गेट आपल्याला ठेवता आलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. रिव्हरशिपचा फटका, मेन पंच नक्कीच वळत आहेत. पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं, म्हणजे अतिरिक्त धाव येईल. या अतिरिक्त धावेनं धावफलक 1 पुढे जाईल, जिथे धावा झाल्या त्या बिनबाद 5. बिनबाद 5 अशी असंत सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला फटका यावेळेस मात्र चांगला हेरला. चेंडू आपण बघतोय लॉंग लेगच्या दिशेनं गेला चेंडू सीमारेषे पलीकडे आलेला दणदणीत असा हा पहिला चौकार. या 4 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9 घरामध्ये. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सूरज तयार, चांगला फटका गॅप मध्ये मारलेला फटका आपण बघितला. कव्हर पॉइंटच्या दिशेनं आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं हे पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांनी केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संक्षिप्त आपण पाहिलं तर जे हनुमान बेलवली विरुद्ध खेळत असताना यंगस्टार वहाल संघानं बिनबाद 13 धावा जमा केल्या आणि हे पहिलं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ते संपुष्टात आलंय. पहिलं षटक संपलं गेलं, 13 धावा आल्या. जर विचार केला गेला तर पुरेपूर पहिल्या षटकाचा वापर केलाय वहाल संघानं. 13 धावा जमा केल्या, जसं मी म्हटलं 12 ते 15 च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये धावा यायला पाहिजेत. कारण की पहिलं हाणामारीचं षटक असतं, त्यामध्ये जरी एखादा मिस्टोक टायमिंगचा फटका झाला तरी बहुतांश चेंडू हा सेफ लँडेड एरियात पडत असतो. कारण की 9 खेळाडू आपण बघतो 20-yard सर्कलच्या आतमध्ये असतात आणि 2 खेळाडू फक्त बाहेर असतात. अशावेळी फलंदाजासाठी
अनुकूल असलेले हे षटक आपण बघितलं आणि या त्याच अनुषंगाने वाल संघाने फलंदाजी केली 13 धावा धावफलकावरती लागल्या. आता बघायचं अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जे फील्डर रिस्ट्रिक्शन होतं ते हटवण्यात येतंय. कैलास पाटील हा गोलंदाज असेल वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक असेल तर स्ट्राइक एंडवरती फलंदाज असेल प्रतीक पाटील. प्रतीक पाटील हा फलंदाज आपण बघतोय सलामीचा आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. जी जबाबदारी जो विश्वास ठेवून मैदानात आपल्याला फलंदाजीसाठी पाठवलं गेलं त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरता आलं पाहिजे. 100% योगदान तुम्हाला मैदानात देता आलं पाहिजे. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका. क्रिकेटमधील क्लास ताकद असलेला फटका आपण पाहिला. या 6 धावीच्या मदतीनं नक्की षटकार. या 6 धावीच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय 19 घरामध्ये. हाणामारी करण्याचा प्रयत्न बघतोय आपण. ज्याप्रमाणे प्रयास पाटीलनं शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले प्रयास कोहली, त्यानंतर प्रतीक पाटीलनं देखील नक्कीच हात मोकळे करण्याचा निर्णय घेतलाय. दणदणीत असा षटकार मारला त्याने. आपले इरादे स्पष्ट केलेत. आक्रमकता धारण केली आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमा करायचं. आणि आणखीन एक लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे आलेला दणदणीत असा षटकार. या फटक्यावरती खरं तर 8 ते 10 धावा द्यायला पाहिजेत, परंतु क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जास्तीत जास्त असतात. या 6 धावीच्या मदतीनं 25 धावांवरती संघ जाऊन पोहोचतोय. यंगस्टार वहाळ संघ आपण बघतोय जे हनुमान बेलवली विरुद्ध खेळत असताना. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना एक्सपेक्ट असतं की आम्ही जो टाइम स्पेंड केलाय, आम्ही जो टाइम खर्चिक केलाय त्याचं सार्थक झालं पाहिजे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत केला पाहिजे. मोठे फटके मैदानात आम्हाला बघायला मिळाले पाहिजे. रोमहर्षक सामना झाला पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत गेली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सलामीची जोडी आपण बघतोय. प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली फलंदाजी करत असताना थोडंसं चिंतेचं वातावरण असेल. आता आपण बघतोय जे हनुमान बेलवली संघामध्ये कोणत्या तरी गोलंदाजानं ही जोडी फोडावी लागेल. कुठेतरी दडपण आले ते कुठेतरी जुगारून कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बघायचा आहे. फाईन लेगच्या रिजनमध्ये चेंडू जातोय षटकारासाठी. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 षटकार लगावलेत या फलंदाज प्रतीक पाटील यानं. आणि माहितीप्रमाणे प्रतीक पाटील पनवेल प्रीमियर लीगमध्ये पण या खेळाडूची निवड झाली होती आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये पण. आणि त्याही दोन्ही टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावी आपण बघतोय. आणि या सांगडेच्या मैदानावरती देखील त्यानं आपला विक्रम नोंदला असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू 3 षटकार. सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाजांना देखील. चांगलं कमबॅक केलंय. तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे. जरी चौकार षटकाराचा मार खाल्ला असला त्यानंतर चांगलं कमबॅक करता आलं पाहिजे तर झटपट क्रिकेटमधील तुमचं अस्तित्व कायम टिकून राहील. गोलंदाज जस आपण बघतोय कैलास पाटील थोडासा अनुभव कमी असेल. युवा गोलंदाज आहे, परंतु जसजसे मॅचेस होतील, टुर्नामेंट होतील, स्पर्धा होतील तसा अनुभव या गोलंदाजाकडे येईल. पंच नक्कीच आमच्या दिशेने वळत आहेत. पंचांनी आज चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. अतिरिक्त धाव येईल. या अतिरिक्त धावीने आमचे गुणलेखक मला सांगतात धावा झाल्यात 32. बिनबाद 32. जमेची बाजू काय आहे तर सलामीची जोडी वाल संघाचे मैदानात उपस्थित. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. यावेळेस मात्र सुंदर चेंडू टाकला गोलंदाजानं. जज केलं फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं टर्न झाला. आपल्याकडे असलेला गतीचा वापर केला आणि या निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. लॉकलमध्ये टाकलेला चेंडू आपण बघतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न. परंतु दोन्ही फलंदाज आपण बघतोय एकमेकांना रोखलं गेलं. या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान बेलवली विरुद्ध खेळत असताना यंगस्टार वाळ संघानं बिनबाद 34 धावा जमा केल्या. म्हणजे 17.00 च्या सरासरीनं या धावा जमा केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 आणि या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या.
21 धावा आल्या आहेत. दुसरं षटक थोडंसं मागडं पडलं कारण की प्रतीक पाटीलने मारलेले 3 षटकार, त्यामुळे 2 षटकांची सांगता झाली आहे. 34 धावा झाल्यात. आता मात्र विचार करावा लागेल बेलवली संघाला. तत्पूर्वी मैदानात पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक असेल, मैदानात पाणी घेऊन जा. 34 धावा झाल्यात. जय हनुमान. बेलवली विरुद्ध यंगस्टार वहाल अशी लढत झुंज मैदानामध्ये आपण पाहतोय. ही जी स्पर्धा दिमागदार या स्पर्धेचं आयोजन, 4 दिवसांची स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय गोपीनाथ शेठ पाटील स्मृती चषक आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक कमलाकर पाटील आणि जय चिरोबा सांगडे, पूर्ण टीम आणि जे सर्व सदस्य त्यांचे सुंदर या स्पर्धेचं आयोजन केले गेले असेल. प्रत्येक खेळाडूंना सदस्यांना माहिती, आपापली जी जबाबदारी आपापल्यावर दिली आहे ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, जेणेकरून ही स्पर्धा आपण आयोजित केली गेली आणि एवढी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी जे आयोजन केलं आहे त्यानंतर नियोजन शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण बघतोय. 2 दिवस, आजचा हा 3रा दिवस, कोणत्याही प्रकारचं या स्पर्धेला गालबोट लागेल असं वर्तन घडलं नाही. खेळाडूंनी पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं. प्रत्येक गोष्ट ही सहकार्याने अपेक्षित असते आणि तेच मैदानात घडताना आपण बघतोय. 2 षटकं झालेत, 34 धावा झाल्यात. बेलवली संघ विचार करत असेल की सलामीची जोडी आपण बघतोय. प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली या जोडीला फोडता आलं पाहिजे. एका दुसरी विकेट घेतली तर कुठेतरी जे दडपण प्रेशर आहे ते कुठेतरी कमी होईल आणि प्रतिस्पर्धी संघावरती ते दडपण प्रेशर जाईल. परंतु तशी कामगिरी करणारा एखादा गोलंदाज येईल का हे पाहणं गरजेचं असेल. तर गोलंदाजी मार्कवर मनोज मात्रे हा गोलंदाज आपण बघतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय. 34 धावा झाल्यात. या धावांवरती अंकुश लागेल का हे पाहणं गरजेचं असेल की अशाच प्रकारे धुवाधार हे फलंदाज प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली ही जोडी मैदानात करेल. गोलंदाज तयार. पॅडल स्वीपचा प्रयत्न केला, नक्कीच चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेषेपलीकडे, चतुराईनं मारलेला फटका, चेंडू जातोय चौकार. आणि या 4 धावीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 38 घरामध्ये. बिनबाद 38. आता मात्र प्रतीक पाटील आणि प्रयास कोहली या दोन्ही फलंदाजांनी नक्कीच विचार केला असेल. चांगल्या धावा झाल्यात, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. प्रयास कोहलीचा आपण पाहिलं सर मागील षटकामध्ये, म्हणजे पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आणि या चेंडूवरती मारलेला चौकार, म्हणजे एकूण बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 चौकार या फलंदाजाने मारलेत. आणि जर आपण प्रयास कोहलीची फलंदाजी पाहिली तर चाणक्य चतुर खेळाडू आहे. ज्या ठिकाणी फील्ड सजवलं नाही आहे गॅपमध्ये फटके मारताना आपण पाहिलेत. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्यामध्ये 2 चौकार मारले. आत्ताही लॉंग लेगच्या दिशेनं चौकार मारला गेला. बॅक टू बॅक 3 चौकारांच्या मदतीनं खेळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आपण बघितला. डीप बॅकवर्डच्या दिशेनं हा चेंडू गेला चौकार. पंच नो चेंडू आहे, नक्कीच हा चेंडू नो असल्याचं घोषित केलंय. 1+4 या एकूण 5 धावा. या 5 धावीच्या मदतीनं वहाल संघ जाऊन पोहोचतोय 43 धावांवरती. 43 धावा झाल्यात. 3रं षटक मार्गस्थ असताना थोडस चिंतेचं वातावरण बेलवली संघाच्या पॅवलियन मध्ये असेल. मोठा फटका चेंडू यावेळेस फ्रेडचा चेंडू असेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावीच्या मदतीनं 45 लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट अजून घेता आलेली नाही आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण कारण की सलामीची जोडी प्रतीक पाटील प्रयास कोहली मैदानामध्ये आपण बघतोय. दिलस्कोप फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावीसाठीचा कोणताही प्रयत्न नाही. एकमेकांना रोखलं गेलं. एकच धाव असेल या एका धावेनं. धावफलक 1 पुढे जात आहे. 46 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 3रा षटकातील. आपण बघतोय 46 धावा धावफलकावर ते लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हाय टेन्शनच्या वायरनी टेन्शन दिलं वहाल संघामध्ये. खर तर
मोठा फटका होता. हाय टेन्शनचं वायर वायर्स आपण बघतोय मैदानातून गेलात. काली आपण पाहिलं लोकेश माझ्या सोबत सोन्या हा फलंदाज होता, त्यानं मारलेला फटका होता. खरं तर तोही षटकार होता, परंतु ज्या मैदानातून वायर गेल्यात खरं तर दुर्दैव असं म्हणावं लागेल. चेंडू षटकार होता खरं तर, परंतु एकच धाव झाली आहे. या एका धावेनं 47 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं हा फटका आलेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाय लागलाय मला असं वाटतं खेळाडूचा, म्हणजे हिट विकेट असेल नक्कीच. फलंदाज बाद होत नाहीये, परंतु स्वतःहून विकेट टाकली आहे फलंदाजानं. पहिला गडी वहाल संघाचा बाद, संघाची धावसंख्या 47 असताना. एका चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. 47 धावा झाल्यात आणि आपण बघतोय स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा, म्हणजे 90 धावा जमा झाल्यात. सर्वोत्कृष्ट धावा पाली संघाने जमा केल्यात, तो विक्रम त्यांच्या नावी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. आकाश घरत हा नवीन फलंदाज जातोय. बाद होणारा फलंदाज प्रयास कोहली बाद झाला. त्याने देखील जी जबाबदारी आपल्यावरती दिली होती ती पूर्णपणे पार पाडली आहे. चांगला चेंडू टाकला गोलंदाजानं आणि या पंचांनी हे तिसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय जय हनुमान बेलवली विरुद्ध खेळत असताना यंगस्टार वहाल संघानं धावा जमा केल्यात त्या 47. हर्षद पाटील या सत्रातील शेवटचे षटक घेऊन आलाय. पाहिजे कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल वायल संघाला. गोलंदाज तयार, चेंडू बॅटची कडा लागली आहे. चेंडू हवेमध्ये पाहिजे, कोणतीही चूक नाही. आणखीन एक फलंदाज वायल संघाचा बाद. प्रतीक पाटील हा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज बॅट्समन मैदानात जाईल प्रफुल्ल घरत. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. पाहिजे शेवटच्या षटकामध्ये कितपत धावांवरती रोखण्याचं काम. हर्षद पाटीलनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. बाकीच्या गोलंदाजांच्या तुलनेत जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाज थोडा थोडा महागडा ठरलाय. पहिलं षटक टाकलं सूरजनं, 13 धावा दिल्या. त्यानंतर कैलास पाटीलनं 21 धावा दिल्या आणि या तिसरं षटक टाकलं मनोज म्हात्रे, 13 धावा दिल्या. आणि हे चौथं षटक आपण बघतो हर्षद पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या चेंडूवरती आली आहे महत्वाची विकेट. चांगला फटका मारलाय चेंडू डीप बॅकवर्डच्या दिशेने गेलाय. एक धाव पूर्ण, तेवढी चांगली आहे फेके केली आहे. एकाच धावेवरती समाधान. या एका धावेनं धावफलक एकनं पुढे गेलं. 48 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स आपण बघतोय. 2 गडीबाज झालेत. 48 धावा
नक्कीच उर्वरित चेंडूंमध्ये अर्धशतकी पारी पूर्ण टीमची पूर्ण होईल. 50 धावांचा आकडा पार करेल व्हाल संघ हे पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाय टेन्शनच्या वायरना टेन्शन दिलंय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि जसं म्हटलं 50 धावा पूर्ण होतील का, तर यंगस्टर वाळ संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. जोरदार टाळ्या वाजवायचे. चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी त्यांच्या टीम मधील संघांनी केली आहे. पन्नास धावा पूर्ण करणं खरंच एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे वाळ संघामध्ये. प्रत्येक खेळाडू असेल, प्रतीक पाटील, प्रयास कोहली, आकाश घरत आणि त्यानंतर प्रफुल्ल घरत, ही जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. प्रत्येक खेळाडूने आपल्याकडे असलेला 100% इनपुट देण्याचं काम केलंय. प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसलाय. मोठा फटका मारण्याचा मनसुबा आहे या फलंदाजांना. आता माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. निर्णायक षटक आहे या सत्रातील शेवटचे षटक आणि या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 2 चेंडू, त्यामुळे 2 चेंडूंमध्ये एकाच दुसरा मोठा फटका येणं हे आपण वाळ संघाच्या बाजूने होईल. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी हर्षद पाटील करतो आहे. एकही अजून हर्षद पाटीलच्या बॅटमध्ये गोलंदाजी करत असताना हर्षद पाटीलला एकही मोठा फटका मारू दिलेला नाही आहे फलंदाजांना. अक्षरशः जखडून ठेवलंय. अशी सुंदर गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. गोलंदाज हर्षद तयार. शेवटचा चेंडू या सत्रातील. सुंदर चेंडू टाकला आणि पंचांनी बोट वरती केलाय. याचाच अर्थ फलंदाज बाद आणि हे पहिलं सत्र संपलं गेलंय. 50 धावा, 4 षटकांचं पहिलं सत्र संपलं गेलं. 50 धावांचं भलं मोठं असं आव्हान देण्यात यश आलं यंगस्टर वाळ संघाला. जय हनुमान बेलवली संघासमोर. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे.
पुन्हा मॅचकडे वळूया जिथे पहिले सत्र संपलं गेलं. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे जे अनुमान बेलवली संघाला जर आज सामना जिंकायचा असेल तर. अर्थात त्याच्या उलट यंगस्टर व्हाल संघानं जरा धावा रोखल्या तर त्यांचा संघ या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल, धोका होईल का. डायरेक्ट हिट केली होती परंतु तसं झालं असतं तर नक्कीच क्लोज रिझल्ट असू शकला असता. परंतु दोन धावा चपलाईनं पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेच्या मदतीनं संघाचं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. सलामीची जोडी अजय पाटील आणि या सूरज सावंत त्या गोलंदाजी मार्कवर धीरज पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक देखील पहिलं षटक घेऊन आलंय. जे समीकरण आपण बघतोय 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. येणारे 23 चेंडू आणि 49 धावांची गरज. गोलंदाज तयार, प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ ट्रॅव्हल करतोय, पाहिजे कोणती चूक नाही. पहिला गडी जे हनुमान बेलवली संघाचा बाद. बावीस चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. हे पहिलं षटक आपण बघतोय. मँडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ज्याप्रमाणे वाल संघानं पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमा केली त्याच अनुषंगानं तशीच आपल्याला 15-17 सरासरीनं पहिल्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. कारण की भलं मोठं असं आव्हान आपल्याला पार करायचं आहे. 24 चेंडू आणि 51 धावांचं आव्हान पार करत असताना पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. पहिलं षटक मँडेटरी पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आशिष पाटील तर बाद होणारा फलंदाज अजय पाटील हा फलंदाज बाद झाला. वैयक्तिक त्यानं दोन धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. नाराज असेल आणि या तंबूमध्ये परतलाय. नवीन फलंदाज आपण बघतोय आशिष पाटील आणि सूरज सावंत हे जोडी मैदानामध्ये. एका कोणीतरी फलंदाजानं शेवटपर्यंत मैदानात राहणं गरजेचं आहे. गोलंदाज धीरज पाटील तयार. चांगला चेंडू टाकला, चेंडू पडल्यानंतर थोडंसा खालती राहिलाय फलंदाजाला. हा चेंडू काही जज करता आला नाही आहे. यष्टिरक्षकानं आपलं काम चोखरित्या बजावलं गेलं. समीकरण एका चेंडूनं घसरलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. 21 चेंडू 49 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 सरासरीनं पेक्षा जास्त आपल्याला धावा कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू टाकलाय, चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली या चेंडूनं. पंचांनी गोलंदाजाला थोडीशी वॉर्निंग दिली आहे. नक्कीच 1 बाउन्स असल्याचा इशारा केलाय. समीकरण एका चेंडूनं घसरलं गेलंय. येणारे चेंडू असतील 20 आणि 49 धावांची गरज. वीस चेंडू 49 धावांची गरज आहे. बघायचं आहे चांगला सामना मैदानामध्ये सुरू आहे. बेलवली विरुद्ध वहाल असा सामना मैदानात आपण बघतोय. जबरदस्त फटका समालोचन कक्षेच्या वरून हा फटका आपण बघितला. चेंडू षटकारासाठी जातोय. अशाच फटक्यांची गरज आहे जर हा सामना जे हनुमान बेलवली संघाला जिंकायचा असेल तर. आशिष पाटील याच्या बॅटमधनं हा षटकार आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये नक्की असे चौकार षटकार यायला पाहिजेत. 12-15-17 किमान जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर घेतल्या तर नंतर थोडंसं दडपण प्रेशर असेल ते कुठेतरी कमी होईल. गोलंदाज तयार. चांगला चेंडू टाकलाय. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. पहिलं षटक संपलं गेलंय. जे 24 चेंडू आणि 51 धावांचं टार्गेट आपण बघतोय ठेवलं गेलंय. ते टार्गेट पार करत असताना पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 म्हणजे येणारे अजूनही 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. कोणता फलंदाज शेवटपर्यंत बेलवली संघाकडून मैदानात राहील आणि विनिंग फटका मारून येईल त्याच्या विपरीत त्याच्या उलट ज्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज धीरज पाटील तशीच कोणता तरी गोलंदाज आला पाहिजे. त्यानं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली
तशी सुंदर गोलंदाजी केली पाहिजे, मोठे फटके मारण्यासाठी प्रवृत्त केले नाही पाहिजे, तर आणि तरच या स्पर्धेतील आपलं अस्तित्व टिकून राहील, एक स्टेप पुढे या स्पर्धेमध्ये आपल्याला जाता येईल. सुरत सावंत बराच वेळ फलंदाजीच्या प्रतीक्षेत असलेला फलंदाज आपण बघतोय. पहिलं षटक संपलं गेलं तरी त्याच्या वाटेला फलंदाजी आली नाही आणि पहिलं षटक संपल्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन जे होतं ते हटवण्यात आलंय. आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी होते, गोलंदाजी होते, जे समीकरण राहिलं येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रतीक पाटील तयार, तर सामना करतोय सूरज सावंत. चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, एकाच धावेवरती समाधान. या एका धावेनं धावफलक एक न पुढे गेलंय, धावा झाल्यात त्या 9. येणारे 17 चेंडू आणि या 42 धावांची गरज. चांगला फटका गॅप मध्ये मारलेला फटका आपण बघतोय. चेंडू डीप बॅकवर्डच्या दिशेनं गेला, सीमारेषे पलीकडे आलेला सुखद असा फटका आपण बघतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 13 आणि जे समीकरण आपण बघतोय अजूनही 38 धावांची गरज आहे उर्वरित 16 चेंडूंमध्ये. सोळा चेंडू 38 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये किमान दोन मोठे फटके येणं अनिवार्य असेल बेलवली संघासाठी. चांगला फटका येणं अपेक्षित होतं, मिस्ट्रोक टायमिंगचा फटका आहे. हिट विकेट म्हणावं लागेल, फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. आशिष पाटील हा फलंदाज बाद झाला, त्या जागी नवीन फलंदाज हर्षद पाटील येतोय. आणि समीकरण येणारे 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती हर्षद पाटील, तर गोलंदाजी आपण बघतोय प्रतीक पाटील 3 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात, एक महत्वाची विकेट घेण्यात त्याला आलेलं यश. येणारे 15 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, सामना करतोय हर्षद पाटील. चांगला चेंडू टाकलाय, चेंडू काही जज करता आला नाही फलंदाजाला, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. समीकरण मात्र एका चेंडूनं घसरलं जात आहे, कमी होत आहे. येणारे 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. चौदा चेंडू 38 धावांची गरज आहे. जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत तसतसं जे समीकरण आपण बघतोय चेंडूनं घसरले जात आहेत, धावा जे आपल्याला बनवायचे आहेत त्या कुठेतरी कमी होत आहेत. पंचांकडे जोरदार अपील केलंय, ही एकच धाव असेल. पंच लेग बाईच्या स्वरूपात, नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव आहे. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. प्रयत्न करतात फलंदाज, परंतु त्या प्रयत्नांना यश येणं देखील तितकंच गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. ज्या 38 धावा करायच्या होत्या 14 चेंडू 38, त्यानंतर 13 चेंडू आणि आता 37 धावा करायच्या आहेत. प्रयत्न केला गेलाय, चेंडू जातोय सिली मिडॉनच्या दिशेनं, एक धाव पूर्ण केली आहे. आणि हे दुसरं षटक संपलं गेलंय. दोन षटकांचा खेळ झालाय आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर जे अनुमान बेलवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 15
म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 18 सरासरीनं या धावा कराव्या लागतील. कोणीतरी एका फलंदाजानं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. आता मात्र या प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके येणं अनिवार्य असेल जर हा सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल. ही जी स्पर्धा बघतो, या स्पर्धेतील जे बक्षीस आहे त्या बक्षिसावर आपल्या टीमचं नाव कोरायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. त्याच्या विपरीत त्याच्या उलट यंगस्टर वाहल संघाचे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. पहिलं षटक टाकलं धीरज पाटीलनं, धावा दिला त्यानं 8. नंतरचं षटक टाकलं प्रतीक पाटील, त्यांना धावा दिला 7. अशा एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 15 आणि उर्वरित 12 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घनश्याम पाटील, चांगला फटका बऱ्याच अवधीनंतर पाहायचाय. त्या खेळाडूनं अडवण्याचा प्रयत्न केला परंतु डीप कव्हर पॉईंटच्या वरून मारलेला अदंदनित असा षटकार. नक्कीच या फटक्याने थोडंसं टेन्शन जे होतं ते रिलीज केलंय, कमी झालंय. उर्वरित 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळत आहेत. पंचांनी वाईड असल्याचं घोषित केलंय. येणारे 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. घनश्याम पाटील हा आपण गोलंदाज बघतोय, चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका कव्हरच्या दिशेने येतोय. थोडीशी मिसस्पीड होती आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या. येणारे 9 चेंडू आणि या 27 धावांची गरज आहे असं वाटतंय. असं वाटतंय कधी पारड बेलवली संघाच्या बाजूने झुकतंय तर कधी वाहल संघाच्या बाजूने. एका दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच बेलवली संघाच्या आशा पल्लवित होतील. चांगला फटका आणि नक्कीच फटका मोठा आलाय. ह्या 6 धावा, ह्या 6 धावेच्या मदतीनं नक्कीच आता मात्र बेलवली संघाच्या आशा पल्लवित होतील. उर्वरित येणारे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. येणारे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. जसं म्हटलं पारडं अजूनही समांतर दोन्ही संघाच्या बाजूने. क्रिकेटमध्ये 6 चेंडूंमध्ये देखील आपण 36 धावा झालेल्या पाहिल्यात तर कधी कधी 6 चेंडूंमध्ये देखील एक धाव होत नाही. याचंच नाव क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेटमध्ये अनिश्चितपणा भरलेली असते. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपला संघ जिंकलाय किंवा हरलाय हे सांगणं चुकीचं असतं. म्हणून क्रिकेटमध्ये भविष्य फ्युचर सांगणं चुकीचं असतं. येणारे 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. घनश्याम हा गोलंदाज तयार. स्टेप आउटून करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. सुंदर चेंडू टाकला, चांगलं कमबॅक केलं. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. या चेंडूवरती समजेल काय होईल. कारण की जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर थोडंसं दडपण कमीत कमी धावा राहतील. याच्या विपरीत त्याच्या उलट चांगला चेंडू टाकला गेलाय.
एकच धाव घेतली आहे आणि नक्कीच हे षटक संपलं गेलंय. येणारे सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू 20 धावांची गरज आहे. जे हनुमान बेलवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अर्थात त्याच्या उलट जर यंगस्टार वाल संघानं या धावा रोखल्या तर त्यांचा संघ या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. पाहिजे कोणता संघ पुढे जाईल. या षटकामध्ये तिसऱ्या षटकात एकूण 16 धावा आल्या आणि या षटकामध्ये 20 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. प्रफुल्ल घरत हा गोलंदाज आपण बघतोय चांगला चेंडू टाकलाय. समीकरण एका चेंडू ना कमी झालंय. उर्वरित 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. पाहिजे या धावा होतील का. गोलंदाज पुन्हा एकदा प्रफुल्ल तयार आणि या चेंडू सीमारेषेपलीकडे आलेला दणदणीत असा षटकार. चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे असं वाटतंय. कधी एखादा चेंडू निर्धाव गेला तर पारड वाल संघाच्या बाजूनं एखादा षटकार आला की लगेच बेलवली संघाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित होत आहेत. पॅव्हलियनमधून जो खेळाडू कक्ष आहे आपण तिथून बघतो लगेच टाळ्या वाजवत आहेत आणि त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतायत बाकीचे पाठीराखे. प्रफुल्ल याच्या हातामध्ये खरं तर पूर्ण मॅचची जबाबदारी दिली आहे. गोलंदाज प्रफुल्ल आहे. जो विश्वास सोपवला त्या विश्वासाला त्याला पात्र ठरावं लागेल. विश्वास पूर्ण ठेवावा लागेल आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यावा लागेल. त्याच्या विपरीत आपण बघतोय सूरज सावंत हा फलंदाज आपण बघतोय. त्यानं ही मॅच जिवंत ठेवली आहे. उर्वरित 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि एक सिंगल. प्रफुल्लनं जर विकेट घेतली तर त्यांचा संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल आणि जर सूरज सावंतना जर मोठा फटका मारला तर त्यांचा संघ नक्कीच हे जे टार्गेट ठेवलं गेलंय ते पार करेल. गोलंदाज तयार. आई चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. चार चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच प्रेशर दिसतंय मैदानामध्ये. दडपण आहे. गोलंदाजाला माहिती आहे प्रफुल्ल घरत हा आपण गोलंदाज बघतोय. प्रेशर खाली गोलंदाजी करतोय. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. पारडा अजूनही समांतर आहे. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू आणि आता 11 धावा. चार चेंडू 11 धावांची गरज आहे. प्रफुल्ल गरज थोडासा प्रेशर खाली गोलंदाजी करतोय परंतु हीच तर खरी कसोटी आहे. अशाच सामन्यांमध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी कराल तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. एखादी गोष्ट मी करू शकतो हा झाला तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आणि एखादी गोष्ट मी आणि फक्त मी करू शकतो हा झाला तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अतिविश्वास. चांगला फटका. कोणतीही चूक नाही यावेळेस मात्र फलंदाज बाद.
तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बाद होणारा फलंदाज आपण पाहिलं, सूरज सावंतनं चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, त्यामध्ये तीन महत्त्वाचे षटकार त्यांना मारले आहेत. खरं तर त्यांना आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. 23 धावा एकूण केल्या आपल्या संघासाठी, महत्त्वपूर्ण योगदान. तीन चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज प्रफुल्ल तयार. पंच नक्कीच वाईट चेंडू असेल. वन प्लस वन या एकूण दोन धावा आल्या आणि या शेवटचे तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. तीन चेंडू 9 धावांची गरज आहे. काय होतं या मॅचमध्ये, कधी पारडं वाहल संघाच्या बाजूनं तर कधी पारडं बेलवली संघाच्या बाजूनं, याचंच नाव क्रिकेट आहे. सर्व प्रेक्षकांना देखील अपेक्षित असता सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे आणि तसंच चित्र घडताना मैदानामध्ये आपण बघतोय. प्रफुल्ल गरज चांगली गोलंदाजी करतोय. जरी एका षटकाराचा मार खाल्ला असला, दोन तीन वाईट चेंडू गेले असले, तरी कमबॅक करताना आपण बघतोय. तीन चेंडू 9 धावा. दोन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्धाव. दोन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. म्हणजे दोन मोठे फटके, एक षटकार आणि एक चौकार मारावा लागेल. चांगला चेंडू टाकला आणि शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. कुंडेवाल संघ आपली उपस्थिती नोंदवा, नाणेफेक करण्यासाठी यायचंय. कुंडेवाल संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असते, नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. जिंकलेल्या आणि हरलेल्या दोन्ही संघाचं अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ शेठ पाटील स्मृती चषकात तुमचं स्वागत, आभार मानतो आम्ही, असं सहकार्य तुमचं राहू द्यात.